लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अजितदादा अद्याप सावरले नसतानाच बारामतीत आमदार बदलण्याच्या चर्चेनं जोर धरलाय. बारामतीचा दादा बदला अशी थेट मागणी येथील नागरिकांनी शरद पवारांच्याकडे केली. त्याचबरोबर संभाव्य उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचं नावसुद्धा लोकांनी पुढं केलं. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत परिवर्तन होईल का नाही हे आपल्याला पाहायलाच लागेल. नागरिकांच्या मागणीला पवार यांनी हिरवा कंदील जर दिला तर युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील व त्यांच्यापुढं प्रथमच दादांची सुद्धा कसोटी लागेल असं मानलं जातं. त्यामुळे बारामतीत नेमकं काय होणार, पवार पुढे कोणता डाव टाकणार याविषयीची उत्सुकता वाढलेलीच आहे. दादागिरी संपवण्याचा नागरिकांचा निर्धार, पवारांची नीती व युगेंद्र यांचं आव्हान याचा घेतलेला बोलबिंदासने हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. राष्ट्रवादीतून फुटून महायुतीशी संधान साधणाऱ्या अजितदादांच्या घड्याळाचे काटे आता उलटे फिरू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून दादांनी सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवले खरे, परंतु त्यांच्या दादाशाहीचा फुगा फुटला. सुप्रिया सुळे यांनी 1.5 लाखांच्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. रायगड वगळता कुठेही दादांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं नाही. परिणामी मंत्रिमंडळातही त्यांच्या पक्षाला स्थान मिळू शकलेलं नाही. त्यामुळे दादांसोबत गेलेल्या आमदारांमध्ये सुद्धा चलबिचल सुरू झालेली आहे. हे कमी म्हणून की काय, आता बारामतीतूनच दादांना आव्हान मिळू लागले. बारामतीतील नागरिकांनीच बारामतीचा दादा बदलण्याचा नारा दिलाय. शरद पवार हे मागच्या 3 दिवसांपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गोविंद बागेत एकच गर्दी केल्याचं दिसून आलं. पवार यांच्या भेटीत बारामतीकरांना परकडपणे आपली मतं नोंदवल्याचं दिसून आलं. सध्याच्या नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करतानाच आम्हाला दादा बदलायचा आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची आज बारामतीला गरज आहे असे सांगतानाच दादांचे पुतणे युगेंद्र पवार म्हणजे युगेंद्र दादा यांना उमेदवारी देण्याची मागणी बारामतीकरांनी लावून धरली. बारामती विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार हे 1991 पासून निवडून येतात. प्रत्येक निवडणुकीत दादांचं मताधिक्य वाढताना दिसतं. मागच्या निवडणुकीत दादांनी 1,65,000 इतक्या विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. पवारांच्या पाठबळावर दादांनी आपलं राजकीय करिअर विस्तारलं. सुरुवातीला चाचपणाऱ्या दादांनी काही काळानंतर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. बारामतीत विकासाचं जाळं विणलं, मात्र फटकळ व तुसडा स्वभाव, एककल्लीपणा, मी म्हणल तेच खरं या वृत्तीनं दादांनी बरेच माणसंसुद्धा यावेळी दुखावली. दादांच्या मीपणाला कंटाळून अनेक जुनी जाणती माणसं पवारांना सोडून गेली, परंतु पवारसाहेबांनी दादांच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मात्र साहेब व ताई दोघांनीही बारामतीच्या राजकारणात बारीक लक्ष घातल्याचं आपण आता लोकसभेमुळे पाहतोय. याशिवाय आमदार रोहित पवार, दादांचे बंधू श्रीनिवास पवार, पुतणे युगेंद्र पवार हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण पवार फॅमिलीनं आपली ताकद लावली व दादांचा खेळ उधळून लावला. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून दादा बॅकफुटवर आहेत. अशातच विधानसभेतला सुद्धा त्यांना शरद पवार गटाकडून घेरले जाण्याची चिन्ह असतानाच बारामतीचा दादा बदला असे नारे पवारांना भेटल्यावर अनेक युवकांनी लावून धरले. राजकारणातले वस्ताद म्हणून पवार ओळखले जातात. वस्ताद आपला शेवटचा डाव कायम राखून ठेवत असतो. पवार तर कसलेले पैलवान आहेत, त्यामुळे त्यांनीही हा डाव विधानसभेकरिता राखून ठेवलेला दिसतोयच. सुनेत्रा पवार हरल्या तर आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं दादांनी म्हटलं होतं. दादांचं हे भावनेचं राजकारण बारामतीत यशस्वी झालं नाही, पण दादा आपला शब्द पाळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. अर्थात दादांना आपल्या अस्तित्वासाठी लढावंच लागेल. दुसरीकडे लोकसभेला ताई तर विधानसभेला दादा अशी वर्षानुवर्षाची बारामतीकरांची विभागणी झालेली दिसते. त्यामुळे पवार खरोखरच दादांच्या विरोधात घरातील उमेदवार देतील का अशी साशक्तासुद्धा व्यक्त होते. मात्र राष्ट्रवादीत फूट घडविणाऱ्या दादांना अद्दल घडविणाऱ्यासाठी युगेंद्र चिरोपाने बारामतीत पॉवर गेम म्हणजे पॉवर गेम खेळू शकतो. दादा बदलाच्या मागणीनंतर पवारांचं सूचक मौन बरंच काही सांगून जात आहे. या मागणीवर कार्यकर्त्यांना शांत करत लवकरच यावर निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं. फार कात्याकूट न करता प्रतिस्पर्ध्याला धोबी पचार देण्यात पवार प्रचंड माहीर आहेत. त्यामुळे आपल्या स्टाईलने पवार दादांचा काटा कसा काढतात हे लवकर कळणारच आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली असं म्हणायला मात्र हरकत नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक
कमेंट करना आम्हाला सांगा आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राइब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.